in the record itself. Now today we are going to see the lesson number 5, that is coordinate geometry. Coordinate geometry is a lesson का है. A lesson अपने ला पास है. वर्ग में असल में हाँ अपना पहला task है. क्योंकि अपन वर्ग में इसे recording करते हैं. या फिर कुछ जैसे कि जो video चाहे कि तुम्हारा take math. ये YouTube चैनल जाए YouTube चैनल पर तुम्हारा सिवेन वीडियो या पर नीचे पाइल मिलते ते वीडियो से रिकॉर्डिंग वगैरह जाए था तो वर्ग में रिकॉर्डिंग होते व्हाट्सएप ग्रुप पर दोनों वर्ग का चैनल ये वाले पर वर्ग के लिंक पार्ट हो ले जाए तुम तो वीडियो पा अतः अपन हां लेसन जो है कोऑर्डिनेट ज्योमेट्री का स्टार्ट करते हैं. बोर्ड पर भी से नंबर लाइन ड्रॉ की है. या नंबर लाइन वर इथं ए बी आणि सी असे तीन पॉइंट्स इथं मी घेतलेले आहेत. आता हे तीन जे पॉइंट आहेत त्यापैकी ए हा पॉइंट कुठल्या कोऑर्डिनेट वर आहे? -3. वेरी गुड. देन बी इज ऑन 1 एंड सी इज ऑन 3. आता हे नंबर लाइन वर आपण अगदी स्टँडर्ड 5 पासून 6 पर्यंत वगैरे पाहिलेला हा कॉन्सेप्ट आपल्याला येतो. नंबर लाइन कशी असते? हा 0 आहे. 0 च्या राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर असतात. 0 च्या लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर्स असतात. आणि आपण 9 ला डिस्टन्स फॉर्म्युला किंवा डिस्टन्स हाउ टू फाइंड डिस्टन्स हा एक कॉन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. जर समजा मला बी आणि सी याच्यातलं डिस्टन्स फाइंड करायचं असेल देन हाउ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन बी आणि सी. 9 ला झालं आपण से ठीक आहे आपण नाही तर जर बी आणि सी मध्ये जर आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं असेल म्हणजे या दोन्ही मध्ये किती डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स पाहत असताना काय केलं जातं की जो मोठा कोऑर्डिनेट असतो त्या मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट असेल तो मायनस केला जातो म्हणजे आपल्याला त्या दोन्ही मध्ये डिस्टन्स मिळतं. आता बी आणि सी याच्यामध्ये कोणाचा कुठला कोऑर्डिनेट मोठा आहे? सी. आता हे तर आपल्याला समजलं हा +3 आहे मोठा आहे +1 पेक्षा. तर त्याहीपेक्षा सोपं कसं पाहणार आपण की जो कोऑर्डिनेट राईट साईडला असतो नंबर लाईन वर तो मोठा असतो. जो राईट साईडला असेल तो मोठा असणार आहे. मग मोठा कोऑर्डिनेट काय आहे? सी. तो आहे 3 या नंबर वर. बी हा पॉइंट जो आहे तो 1 या नंबर वर. मग या 3 मधला हा 1 जो आहे तो मायनस करायचा म्हणजे आपल्याला डिस्टन्स बिटवीन B and C जाते मिलू सकता. So the distance between B and C will be 3 - 1 = 2. क्या आपका लगा distance ना? Then how to find the distance between A and C? A and C. अतः A and C में आपका लगा distance find करना है. So distance between A and C. अतः A and C में आपका distance find करना है तो distance A and C में से लिखा. क्यों आप AC ऐसे लिखा तेरी चल सकता. दोनों ही आपका लगा इधर ग्राय धर गया था. So to find distance between A and C, at A and C मधे कुठला point right side ला है? C. तो कितना point वर है? 3 वर है. तो आगे उधर ले जा. इसे तो minus कर रहे जा. कुछ ला minus कर रहे जा. Left side से minus. जैसे तो वाले ने क्या है? -3. In bracket -3. So 3 - - become +3 + 3 = 6. So the distance between A and C will be 6. Is it clear to all? Now we'll find the next distance, that is distance between A and B. So AB is equal to. कैसे लिया सांगत में आता पड़ा पड़ता है? 1 - -3. B right side है ना हमने हम और क्या? 1 - of four में तो बात है minus. In bracket -3. 1 - - plus. Is equal to 4. So the distance between AB is equal to 4. Recording होते हैं? इसे लक्षर हो गया. समझ ले? अतः ये distance कैसे से find के लापू और या number line वर्ष है? अतः जब समझा मैं कह के लाके ही जी number line क्या? बहुत इरेस कर कर दूँ.
बर तुम्हें कोऑर्डिनेट सिस्टम पाहिली असेल या पूर्वी पाहिली असेल हा जो असेल ऍक्सिस ज्याला कुठला ऍक्सिस म्हणतात एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस आणि हा जो असेल हा काय वाय ऍक्सिस जर पॉझिटिव्ह असेल तर एक्स घेतो आणि निगेटिव्ह असेल एक्स डॅश किंवा वाय डॅश असं देखील म्हटलं जातं आता आपण नंबर लाईन वरचं डिस्टन्स फाइंड केलं आता जर समजा मी काय केलं की इथे एक लाईन ड्रॉ केली ही एक लाईन ड्रॉ केली आता या लाईनवर ए आणि बी हे दोन पॉइंट घेतले आपण मागेच फक्त याच्यावर पॉइंट घेतले होते त्याचं डिस्टन्स फाइंड केलं होतं आता मला काय करायचं हा ए आणि बी याचं डिस्टन्स फाइंड करायचं तर आता ते डिस्टन्स फाइंड करण्यासाठी मी काय करणार आय विल ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस केला परपेंडिक्युलर ड्रॉ हा परपेंडिक्युलर जो आला कशावर आला मायनस थ्री वर हा किती आला टू वर मला ए बी चे डिस्टन्स फाइंड करायचे फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी मग हा जी लाईन जी ड्रॉ केली आपण ही लाईन आपण एक्स ऍक्सिस ला पॅरलल ड्रॉ केलेली पॅरलल ड्रॉ केल्यानंतर आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करून काय केलं हा ए आणि बी आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले मायनस थ्री आणि टू म्हणजे हा बी हा जो पॉइंट आहे याचा कोऑर्डिनेट असेल टू ए जो असेल याचा कोऑर्डिनेट किती मायनस थ्री त्याचे टू आणि याचा मायनस थ्री हे डिस्टन्स फाइंड करायचं मग ए बीचा डिस्टन्स कसं फाइंड होईल आता तुम्हाला नंबर लाईन वर असेल तर डिस्टन्स फाइंड करता येतात सगळं मुलींना पाहताना असं हलावं लागत तर होत आहे रेकॉर्डिंग असं जर नाही झालं तुमचं नाव सांगत तर पाहिजे काय हा ए आणि बी लाईन जी आहे एक्स ऍक्सिस ला पॅरलल आहे आपण ए बी मधला डिस्टन्स फाइंड केलं नंबर लाईन वरचे कोऑर्डिनेट असतील तर डिस्टन्स फाइंड करतो आता जर समजा मी एक अशी लाईन ड्रॉ केली की जी लाईन या वाय ऍक्सिस ला पॅरलल आहे आणि त्याच्यावर मी काय केलं म्हणजे सी आणि डी सी आणि डी हा पॉइंट घेतला आता मला काय करायचंय की या सी आणि डी मधला डिस्टन्स फाइंड करायचं मागाशी अशी लाईन होती राईट साईडचा जो असतो तो मोठा असतो लेफ्ट साईडचा लहान असतो कोऑर्डिनेट पॉइंट असेल तो तिथं काय होतं की वाय ऍक्सिस वर जो पॉइंट वरती असेल अपवर्ड असेल तो मोठा असतो त्याचे कोऑर्डिनेट मोठे असतात आणि तो खाली असेल त्याचे कोऑर्डिनेट छोटे असतात आता हा ही लाईन वाय ऍक्सिस ला पॅरलल आहे आपण नंबर लाईन वरचं डिस्टन्स फाइंड केलं लाईन पॅरलल एक्स ऍक्सिस असेल तर डिस्टन्स फाइंड केलं आता ही लाईन जी आहे ही लाईन पॅरलल कशाला आहे वाय ऍक्सिस ला पॅरलल आहे सी आणि डी मधला डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला मग सी आणि डी मधला डिस्टन्स फाइंड करण्याकरता याचा पाहा एक्स कोऑर्डिनेट थ्री आहे याचा कोऑर्डिनेट किती आहे थ्री 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 मायनस केलं तर झिरो आहे डिस्टन्स म्हणजे हे इथं हा पॉइंट घेऊन चालेल का आपल्याला नाही मग ज्या वेळेस लाईन पॅरलल या वाय ऍक्सिस ला असेल त्यावेळेस आपण काय करायचं की परपेंडिक्युलर जो आहे तो एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा या सी पासून परपेंडिक्युलर पुढे ड्रॉ केला वाय ऍक्सिस वर पॉइंट किती मिळाला आपल्याला फाईव्ह म्हणजे या सीचे सीचा कोऑर्डिनेट मिळाला फाईव्ह डी याचा परपेंडिक्युलर मी ड्रॉ करेल तो परपेंडिक्युलर कुठे आला वन वर म्हणजे याचा पॉइंट किती आला वन मग आता फाईव्ह आणि वन मोठा कोण आहे फाईव्ह म्हणजे दोन पॉइंट वरती असतो तो मोठा असतो हा म्हणजे त्याला आपण काय घेणार सी डी डिस्टन्स बिटवीन एन सी डी इज इक्वल टू फाईव्ह मायनस वन इज इक्वल टू फोर समजलंय कसं डिस्टन्स फाइंड करायचं म्हणजे जर नंबर लाईन वर असेल तर आपण फाइंड करतो एक्स ऍक्सिस ला पॅरलल असेल तर एक्स ऍक्सिस ला तो परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा वाय ऍक्सिस ला पॅरलल लाईन असेल तर परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस वर टाकायचा ते कोऑर्डिनेट मायनस करायचे इथपर्यंत येतं पण एक्झामला काही समजा जर असा पॉइंट आला हा ए आणि ई हा ए आणि ई असे पॉइंट आले तर मग काय करायचं
नंतर ठीक है विचार कर तुम्हें विचार करना चाहिए सात प्रश्न करता तुम्हें विचार क्वेश्चन समझला माझा अपन नंबर लाइन तो डिस्टन्स फाइंड करना शिकलो एक्स एक्सिस ला पैरेलल असेल तर कसं डिस्टन्स फाइंड करायचं ते शिकलो वाई एक्सिस ला पैरेलल असेल तर कसं फाइंड करायचं ते शिकलो पण आता जर एखादा पॉइंट असा असेल ए आणि ई मग काय करायचं सो कसं मायनस करायचं ना ए आणि ई म्हणजे 5 minus in bracket minus 3 5 minus minus 3 आता याचा ए चे कोऑर्डिनेट दोन आहेत दोन कोऑर्डिनेट कोणते दोन कोऑर्डिनेट आपण एक्स कोऑर्डिनेट काढा एक्स कोऑर्डिनेट काय माइनस थ्री आणि वाय कोऑर्डिनेट काय माइनस हा टू माइनस टू नाइन टू याचे दोन कोऑर्डिनेट आले ई चे कोऑर्डिनेट काय तीन आधी एक्स कोऑर्डिनेट हा जो आहे तो काय झिरो आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे फाईव्ह झिरो आणि फाईव्ह दोन कोऑर्डिनेट्स आहेत मगाशी काय होत होतं तू म्हणली डायरेक्ट हे फाईव्ह आणि याच्यात मायनस करायचा पण मगाशी काय होतं पाहायचं हा जो पॉइंट आहे तो सांगतो बी हा बी हा पॉइंट बी चे एक्स कोऑर्डिनेट किती आहे टू वाय कोऑर्डिनेट किती आहे टू इथं याचा वाय कोऑर्डिनेट आणि याचा वाय कोऑर्डिनेट सारखा दोन्ही वाय कोऑर्डिनेट सारखा होता ना दोन्ही मायनस केले टू मायनस टू काय झिरो येईल म्हणून आपण हा वाय कोऑर्डिनेट घेतला नव्हता गॅस लाईन पॅरल होती त्यावेळेस आता सी सी चा एक्स कोऑर्डिनेट जो आहे हा एक्स कोऑर्डिनेट किती आहे कोऑर्डिनेट लिहिताना एक्स कोऑर्डिनेट लिहितो आपण सी चे कोऑर्डिनेट कसे लिहिले जाते सी चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे थ्री वाय कोऑर्डिनेट किती आहे फाईव्ह हा डी डी चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे थ्री वाय कोऑर्डिनेट किती आहे वन मग एक्स मधला एक्स कोऑर्डिनेट मायनस केला थ्री मायनस थ्री काय होतं झिरो म्हणून आपण फाईव्ह मायनस वन घेतो फाईव्ह मायनस वन घेतो इथं काय होतं की ए आणि बी याचा वाय कोऑर्डिनेट सेम होता टू मायनस टू झिरो आलं म्हणून आपण काय केलं टू मायनस थ्री केलं टू मायनस मायनस थ्री पण इथं ए आणि ई याचा एक्स कोऑर्डिनेट मायनस थ्री याचा झिरो याचा वाय कोऑर्डिनेट टू याचा वाय कोऑर्डिनेट फाईव्ह सारखा आहे का काही नाही येते लक्षात मग अशा वेळी काय केलं जातं आता ए आणि ई चं डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला म्हणजे आपण काय करतोय डिस्टन्स फॉर्म्युला आता डिराईव्ह करतोय की आपल्याला असा फॉर्म्युला पाहिजे की ती लाईन किंवा ते पॉइंट एक्स ऍक्सिस ला पॅरल असतील वाय ऍक्सिस ला पॅरल असतील किंवा आणखी कुठे असतील किंवा नंबर लाईन वर असतील पॉइंट कुठे असतील तर तो फॉर्म्युला आपण जर यूज केला तरी आपल्याला डिस्टन्स फाइंड करता आलं पाहिजे मग तो जो फॉर्म्युला आहे त्याला डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतात तो आपण डिराईव्ह करतो जे काय डिराईव्ह करतो आले लक्ष तुमच्या डिस्टन्स फॉर्म्युला कशासाठी लागणार आहे आता तो डिराईव्ह कसा करायचा खूप इझी आता मी काय केलं या ए पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला बी पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आता हा जो परपेंडिक्युलर ज्यावेळेस ड्रॉ करतो या ऍक्सिसला आता हा अँगल किती डिग्रीज असतो 90 डिग्रीचा म्हणजे हा देखील अँगल किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा मग इथे समजा मी एफ असं आहे या पॉइंटवर आता हा ट्रायंगल जो आहे ट्रायंगल ए एफ ई हा कुठल्या टाइपचा ट्रायंगल झाला ट्रायंगल ए एफ ई टेल मी द टाइप ऑफ ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झाला ना आणि राईट अँगल ट्रायंगल झाला आला रे आला की लगेच कुठला थेरम आठवायला पाहिजे आपल्याला पायथागोरस थेरम राईट अँगल ट्रायंगल म्हणलं तर दुसऱ्या क्षणाला लगेच पायथागोरस थेरम आपल्या लक्षात आलं पाहिजे इथं आपण मग मला काय करायचं ए आणि ई चं डिस्टन्स फाईंड करायचं आपलं टार्गेट काय आहे ए आणि ई चं डिस्टन्स आपल्याला फाईंड करायचं आता ते डिस्टन्स कसं फाईंड केलं जाईल बरं तर आपल्याला त्यासाठी पाहता ए एफ हा ए एफ हा बेस झाला आणि ई एफ जो आहे तो काय झाला त्याची हाईट झाली बरोबर ना आता मला ए आणि एफ चं डिस्टन्स फाईंड करता येईल ए आणि एफ चं डिस्टन्स आपण फाईंड केलेलं आहे ते डिस्टन्स आपण फाईंड करू ए आणि एफ चं काय करायचं ते नीट लक्ष घ्या आपल्याला ए आणि ई चं डिस्टन्स फाइंड करायचं ते फाइंड करण्यासाठी आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे मग इथं राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय आहे की आपल्याला ए आणि ई चं डिस्टन्स आपण फाइंड करू शकतो कारण हा कशाला आहे पॅरलल एक्स ऍक्सिसला आहे ते माहिती आपल्याला हा कशाला आहे वाय ऍक्सिस वरतीच आहे आपल्याला ते डिस्टन्स फाइंड करता येतं ए एफ चं डिस्टन्स फाइंड करू ई एफ चं डिस्टन्स फाइंड करू त्याच्यावर आपल्याला ए ई चं डिस्टन्स फाइंड करता येईल कसं फाइंड करतात
याचा डिस्टेंस मिळाला आपल्याला याचा फाइंड केलं आपण मग पायथागोरस थ्योरम नुसार काय याचा स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर का साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर येते लक्षात सगळ्यांच्या मग आता मला ए आणि एफ चं डिस्टन्स फाइंड करायचं ए आणि एफ चं डिस्टन्स फाइंड करायचं म्हणजे सगळी काय करेल हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला इतना परपेंडिक्युलर ड्रॉ केला इतना परपेंडिक्युलर ड्रॉ केला याचा कोऑर्डिनेट किती आहे माइनस थ्री याचा कोऑर्डिनेट किती आहे झिरो म्हणजे आपल्याला काय करावं लागेल झिरो मधून काय माइनस करावं लागेल हा मग मी इथे लिहिलं आता ए एफ इज इक्वल टू झिरो मायनस मायनस थ्री इज इक्वल टू झिरो मायनस मायनस तर काय झिरो प्लस थ्री इज इक्वल टू थ्री मिळालं काय डिस्टन्स थ्री हे समजलं सगळ्यांना कारण हा कशाला आता कारण एक्स ऍक्सिसला आता हा जो आहे ई एफ याचा डिस्टन्स फाइंड करू आता ई एफ हा पॅरल कशाला आहे बरं वाय ऍक्सिस मग वाय ऍक्सिसला याचा कोऑर्डिनेट किती आहे फाइव ई एफ ई एफ इज इक्वल टू काय हा फाइव फाइव मायनस याचा नाही हा फाइव झाला या एफ चा वाय कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट टू आला फाइव मायनस टू वन टू थ्री बरोबर काय हा फाइव मायनस टू इज इक्वल टू थ्री झालं थ्री दोन्ही झालं ना थ्री मग आपल्याला काय करायचंय की ए ए फाइंड करायचं सो बाय यूजिंग पायथागोरस थिअरम पायथागोरस थिअरम काय करा ए ई स्क्वेअर ए ई स्क्वेअर इज इक्वल टू ए एफ स्क्वेअर प्लस फॉर्म्युलामध्ये कसे फॉर्म्युल्यामध्ये कसं आपण फाईन करायचंय आता हा जो पॉइंट असेल ना हा पॉइंट आपण काय करायचा परत एक्स वन वाय वन अजून केला हा पॉइंट काय अजून केला मी एक्स वन वाय वन त्यात म्हणजे आपल्याला काय करायचंय की कुठलाही पॉइंट जर दिला आपण इथं कोऑर्डिनेट सिस्टीम वर तर त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आपल्याला फाईन करायचे प्रत्येक पॉइंटला एक्स कोऑर्डिनेट असेल वाय कोऑर्डिनेट असेल याला एक्स कोऑर्डिनेट असेल वाय कोऑर्डिनेट असेल याला एक्स कोऑर्डिनेट असेल वाय कोऑर्डिनेट असेल मग आता हा मी काय केला अजून हा एक्स वन आणि हा काय घेतला वाय वन याचा कोऑर्डिनेट काय घेतो मी एक्स टू वाय येते लक्षात सगळ्यांच्या इथपर्यंत समजलं सगळ्यांना हा त्याच्यावर आपल्याला या एफ चे देखील कोऑर्डिनेट फाइंड करता येतील आता कसे फाइंड करता येतील ते आपण पाहू आता कोऑर्डिनेट कसे घेतात म्हणजे हा इथं एक्स वन मानला आपण आणि हा काय मानला वाय कोऑर्डिनेट नीट लक्ष द्या हा मायनस थ्री हा एक्स कॉर्डिनेट आहे ना हा काय एक्स वन इकडचा काय हा वाय याचा पण हा एक्स कॉर्डिनेट याचा एक्स कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट म्हणजे इथे येणार झिरो इथं काय एक्स टू आणि वाय कॉर्डिनेट वाय टू म्हणजे काय ना हा इथं वाय दोन नंबर आहे नंबर आहे सगळे नंबर हे काढून टाकतात आपण एक्स वन वाय वन नुसार असते तुमच्या लक्षात येईल आता क्लिअर हा ए पॉइंट आणि पॉइंट लक्षात ठेवा या ए चा काय केलं आपण कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन हा तिथचा एक्स वन आणि एक्स कोऑर्डिनेट असतो नंतर तिथचा काय असतो हा वाय वन हे तर समजलं सगळ्यांना त्याच्यानंतर हा ई पॉइंट आहे
याला इथे कोऑर्डिनेट काय घेतले आपण x2 y याचा x कोऑर्डिनेट म्हणजे त्याचा असतो ना इथे असा आपला प्रश्न हा हा काय x2 आणि इथे काय त्याचा y इकडे y कोऑर्डिनेट हे तर समजते सगळ्यांना हा एक्स वन वाय एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू झाले कोऑर्डिनेट सिस्टीम आता मला ए ई च काय करायचंय डिस्टन्स फाइंड करायचंय त्यासाठी मी काय केलं अपर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केलं मला इथं पॉइंट मिळाले याला नाव देऊ आपण बी याला नाव देऊ आपण सी इथपर्यंत समजलं सगळ्यांना आता हा सी जो पॉइंट आहे सी जो पॉइंट आहे या सी चा एक्स कोऑर्डिनेट काय x2 नीट पाहिलं त्याचा x2 आहे ना इथं हा याचा पण x कोऑर्डिनेट कसा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला x कोऑर्डिनेट मिळतो sc वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला काय मिळालं आपल्याला x2 म्हणजे याचा कोऑर्डिनेट काय x2 आणि इथून ना y वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे y कोऑर्डिनेट मिळाला तो काय मिळाला y1 x2 y1 याचा कोऑर्डिनेट मानला आपण x1 y1 याचा मानला x2 y2 याच्यावर या c चे कोऑर्डिनेट काय मिळाले आपल्याला x2 y1 इतपर्यंत समजतंय सगळ्यांना काय डिफिकल्टी आहे काय सर आता मला डिस्टन्स ए बी फाइंड करायचं काय फाइंड करायचंय ए बी पायथागोरसच्या थेरम नुसार पाय युजिंग पायथागोरस थेरम ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर समजते का चालू सगळं डोक्यावर हा याच्यावर का हा डिस्टन्स फॉर्म्युला होईल मग उद्या एक्झाम्पल आपण घेऊ ए बी स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे आता हा ए सी आपल्याला ज्यावेळेस फाइंड करायचा असतो त्यावेळेस तो फाइंड करताना काय करतो आपण की मोठ्या कोऑर्डिनेट बद्दल लहान कोऑर्डिनेट मायनस करतो बरोबर आहे ना मोठ्या कोऑर्डिनेट एक्स वन आणि एक्स टू कोणता मोठा कोऑर्डिनेट आहे जो राइट साइड ला तो मोठा असतो ना म्हणजे मोठा कोणी x2 मायनस x कोऑर्डिनेट मध्ये x कोऑर्डिनेट मायनस करायचा y कोऑर्डिनेट मधून y कोऑर्डिनेट मायनस करायचा येते लक्षात म्हणजे याचा ac चा डिस्टन्स काय x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर आहे याचा नंतर आता y कोऑर्डिनेट मायनस करायचा y1 मधून y1 मायनस केलं काय काय राहायचं झिरो म्हणजे हा घ्यायची गरज आहे का याचा डिस्टन्स फाइंड करण्याकरता एसी चा डिस्टन्स फाइंड करण्याकरता हा पॅरल आहे ना एक्स ऍक्सिस ला एक्स ऍक्सिस ला पॅरल असते असं काय करतो आपण फक्त x कोऑर्डिनेटच मायनस करतो ना y कोऑर्डिनेट मायनस करण्याची गरज नाही का गरज नाही कारण सेम आहे ना y1 मधून y1 मायनस केलं झिरो राहिला इथं काय केलं फक्त x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता bc चा डिस्टन्स bc चा डिस्टन्स असा bc मध्ये काय करायला लागलं आपल्याला हा x2 आणि x2 मायनस झाला कॅन्सल होतो x2 मधून x2 मायनस केला तो कॅन्सल होईल हे घ्यायची गरज आहे का नाही मग आता काय करायला लागलं वरचा कोऑर्डिनेट मोठा असतो म्हणजे काय करायला लागतो y2 मायनस y1 y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं ab स्क्वेअर येते लक्षात मग जर मला फक्त ए बी फाइंड करायचं असेल तर हे अंडर रूट मध्ये करावं लागेल कशात द्यावं लागेल अंडर रूट मध्ये अंडर रूट मध्ये काय एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर हा सारा फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन ए बी कुठल्याही दोन पॉइंट मधला डिस्टन्स फाइंड करायचं असेल ना तर काय करायचं फॉर्म्युला अंडर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला मला रिप्रेझेंट आला असता मी पाठ केला असता पण कसं तयार झाला हे समजलं ना तो फॉर्म्युला लक्षात राहतो जे आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे आणि आता मग उद्या नेक्स्ट लेक्चर आपल्याला काय करायचं की या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं इथे लक्षात डिफिकल्ट आहे सर नाही बहुतेक आता तिसरा तास माणूस असेल गणित असेल फ्रेश केस चालेल का Thank you.